सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने भारत सरकारच्या एडीपीआय योजनेअंतर्गत काल जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय यवतमाळ येथे दिव्यांगजनांना मोफत सहाय्यक उपकरणाचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, रामदास आठवले ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला उपस्थित होते व लोकप्रिय खासदार भावनाताई गौडी, पाटील समवेश, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी वर्ग प्रत्यक्ष उपस्थित होते. मे महिन्यात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार यांच्या एडीआयपी या योजनेअंतर्गत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांकरता विविध ठिकाणी पूर्वतपासणी व नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या उपक्रमाच्या सहाय्याने दिव्यांग नागरिक बांधवांना मदत मिळेल, तसेच स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सक्षम बनतील. व्हीकेबी न्यूजसाठी अक्रम दिवान, यवतमाळ.